बनवणार आहोत. चला, तुम्ही जे काही बाउल आणलेले असेल, त्या बाउल किंवा डिश, त्या डिश मध्ये जे काही तुम्ही आज उकडून आणलेले जे कडधान्य आहे, ते कडधान्य त्याच्यामध्ये काय करायचे, तुम्ही त्या बाउल मध्ये ठेवायचे. ठेवलेले आहात का तुम्ही सगळेजण? मॅडम दिसते ना हे सगळं? कविता मॅडम, मी एका प्लेट मध्ये पहा, आता या ठिकाणी मी एक भिजवलेले कडधान्य घेतलेले, मी मूग भिजवलेले होतं, त्यामुळे मी हे साधारणपणे मी एक वाटी मूग भिजवलेले होते, त्यामुळे इथे एक वाटी मी मूग ठेवलेले आहे. तुम्ही जे जेवढे अर्धी वाटी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ती अर्धी वाटी, तुम्ही ती मूग आहे ना, तुमच्याकडे जो डिश असेल किंवा बाउल असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे, काढून ठेवा. आणि त्यानंतर काय करायचे की दोन आपल्या टेबल स्पून त्याच्यामध्ये टोमॅटो घ्याला, कापलेले टोमॅटो. तुम्ही साधारणपणे तुम्हाला अंदाज आला असेल की तुम्ही जेवढं तुमचं असेल, आता इथे या ठिकाणी माझं एक एक वाटी भरून असल्यामुळे मी ते दोन मोठे चमचे काय घातलेले, मी टोमॅटोचे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर आपल्या चवीनुसार आपण थोडस हे लिंबाची आपण फोड आहे की नाही आपल्या प्रमाणे अंदाजे सगळीकडे काय करायचे की लिंबू पिळायचे आपल्या चवीप्रमाणे. ज्यांना जास्त आंबट पाहिजे असेल तर नाही, तुम्ही सगळी ती लिंबाची जी फोड आहे पण जास्त आंबट पण आपल्याला खावा होणार नाही ना, म्हणून थोडस पिळा. आणि नंतर थोडस चिमूट भर मीठ, चिमूट भर अगदी आपल्या चिमटीमध्ये बसते की नाही, थोडस ते चिमूट भर मीठ असं तुम्ही काय करायचे सगळ्या बाजूने ते पसरवायचे. आणि लाल तिखट पण आहे ना, तुम्ही चमच्याने घ्या, चिमूट भर साधारणपणे घ्या. आणि ते काय करायचंय सगळीकडे हे मिक्स करायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ते लिंबू पिळलेले आहात, त्याच्यानंतर टोमॅटोचे तुम्ही छोटे छोटे काप तुम्ही घातलेले आहात, मीठ घातलेलं आहात आणि थोडस चिमूट भर तुम्ही तिखट पण घातलेलं आहात, ते सगळं छान पैकी काय झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे की नाही. आणि म्हणून तुम्ही चमच्याने छान ते ढवळायचे, व्यवस्थित व्यवस्थित ढवळायचे बरं का मित्रांनो, कारण तुम्ही ते छान व्यवस्थित ढवळल्याशिवाय नाही तर एकीकडे मीठ होईल एकीकडे आंबट होईल, आणि म्हणून सगळ्या बाजूने ते लागलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित ते ढवळलं गेलं पाहिजे चमच्याने, आणि जेणेकरून ते मीठ, लाल तिखट, लिंबू पिळलेला लिंबू आणि टोमॅटो सगळ्यांची चव त्या आपले जे उकडलेले जे कडधान्य आहे त्याच्यामध्ये आली पाहिजे, आणि तरच तुम्हाला त्याचा आस्वाद छान घेता येणार आहे. कळलं? सगळेजण तुम्ही बनवताय ना, मजा वाटते ना तुम्हाला, कारण तुम्ही स्वतः बनवता आणि नंतर तुम्ही स्वतः सगळं बनवलं तुम्ही खाणार आहात, आणि त्यामुळे त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला तुम्ही जो पदार्थ तुम्ही बनवलेला आहात, तुम्ही कसा पदार्थ बनवलेला आहात त्याची चव तुम्हाला नक्की छान लागणार आहे. आणि मग नंतर आपण थोडीशी सजावटीसाठी काय घालणार आहोत, आपण कोथिंबीर आपण घालणार आहोत. आणि तुमच्याजवळ जर तुम्हाला आणखी चव पाहिजे असेल तर तुम्ही थोडस चाट मसाला सुद्धा तुम्ही घालू शकता, बारीक चिरलेला कांदा, कारण खूप वेळ ते कांदा कापून राहिला की ते खराब हे होईल ना, वास येईल. म्हणून मी तुम्हाला सकाळी म्हणजे काल तुम्ही त्याच्यामध्ये मी हे म्हणजे त्याच्यामध्ये मी लिहिलं नव्हतं साहित्यामध्ये का, म्हणजे थोडासा कांदा पण बारीक चिरलेला तुम्ही घालू शकता, लक्षात आलं? आणि ते मग नंतर पाहायचे बघूयात आपण आता कसं झालेलं आहे हा पदार्थ, ही भेळ जी कडधान्यांची जी भेळ आहे ही भेळ कशी झालेली आहे त्याची आपण आता चव आपण चाकणार आहोत.
थोडस माझं मीठ कमी झालंय, मी थोडस मीठ घालते. पहा तुम्ही चाकून पहा चांगली लागते की नाही भेळ पहा. तुम्ही नेहमीच नाही का कुरमुऱ्याची त्याच्यामध्ये दाणे वगैरे तुम्ही खात असता, पण ही जी आपली कडधान्याची भेळ आहे ती आपल्या शरीराला पण पौष्टिक असते. आणि आपण आठवड्यातून एकदा कडधान्य आपल्या शरीरामध्ये गेलेच पाहिजे की नाही. आणि मूग मटकी चवीला म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही भेळ करता की नाही, हे सगळे टोमॅटो कांदे लिंबू हे सगळे पेरल्यानंतर खूप छान चव येते, म्हणजे सगळ्यांनाच ते खावासच वाटणार आहे. म्हणजे भेळ बनवून झाली का सगळ्यांची? बनवल्यानंतर मला तुम्ही डिश दाखवायची बर का? चार्जिंग लावलं. चला माझी भेळ बनवून झालेली आहे. सगळ्यांनी बनवली का भेळ? कारण जास्त वेळ लागणार ना सगळं आपलं तयार होतं साहित्य, त्यामुळे काय झालेलं बनवायला पटकन बनवून झालेलं आहे. फक्त तुम्ही चव पहा सगळं बरोबर जमलंय का, बरोबर मीठ लिंबू नंतर कोथिंबीर टोमॅटो सगळं व्यवस्थित आहे. सगळं साहित्य जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित ते मिक्स झालेत का, बरोबर चव लागते ना. आवडली की नाही तुम्हाला भेळ? खा खा सगळ्यांनी खायचं मस्त. संपवायचं बर का? निधी तुझी भेळ दाखव. खूप बनवली भेळ तू डिश मध्ये बनवली मस्त मस्त छान छान दिसते एकदम. कशाची बनवली भेळ तू? कोणत्या कडधान्याची पासून बनवली? वेदिका तू कोणती बनवलीस भेळ? कोणत्या कडधान्यापासून बनवली? काही मुलांनी खूप खूप छान भरपूर प्रमाणात बनवलेली आहे. तुमच्या सगळ्या घरातील कुटुंबियांसाठी बनवलीत ना सगळ्यांनी, तुम्ही आता ती वाटून खायची. पण तुम्ही आता भरपूर संपवायचे, तुमचा सकाळचा हा नाश्ता झाला की नाही, आणि त्यामुळे दुसरा नाश्ता करण्याची तुम्हाला गरज नाहीये. कारण याच्यातून सगळे तुम्हाला छान आपल्या शरीरास आवश्यक असलेले सगळे पौष्टिक घटक तुम्हाला मिळणार आहेत. कडधान्य टोमॅटो लिंबू कोथिंबीर सगळे आपल्या शरीराला पोषक आपले हे घटक आहेत. देवेंद्र तू कशाची बनवलेली भेळ? माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टोमॅटो लिंबू आणि वाटाणा टाकला.
वाटाणा काय? आवडली का तुला भेळ? हो छान जमलं सगळं तुला प्रमाण? छान छान, दाखव तुझी भेळ कशी दिसते, प्लेट तुझी छान. खाली वाई. खाली? अरे वा वा वा, छान छान, भूक लागली होती ना सकाळपासून क्लासला बसलेला होता, 2 तास घालवलेस की नाही? अरे वा वा, तिखट झाली का? तिखट लागले? नाही नाही. हा हा हा, चैतन्य चैतन्य, तू कसली भेळ बनवलीस? चैतन्य, हा तू कशाची भेळ बनव, कोणत्या कडधान्याची बनवलीस तू? मी चने, चने, कोशिंबीर, लिंबू, तिखट आणि मीठ. दाखव तुझी भेळ, बनवलेली भेळ दाखव. अरे भरपूर छान दिसते, एकदम किती सुंदर दिसायला. चणे तरी, चण्याची तर खूप छान लागते भेळ, मस्त रे. बरं सगळं प्रमाण पण छान दिसते एकदम. संपवायचे बाळा, आता भूक लागली की नाही तुला? दुसरा नाश्ता नाही करायचा, तोच नाश्ता करायचा आता. छान छान मस्त. नंतर वैष्णवीने कसली भेळ बनवली वैष्णवी? टीचर मी राजमाची भेळ बनवली आहे. राजमाची भेळ आवडली तुला? हो टीचर. शिजायला खूप वेळ लागली असेल ना? हो टीचर. हा भरपूर दिसते अजून भेळ तुझी. कशी लागली चव तुला? छान छान लागली ना? हा, राजमातून सुद्धा आपल्याला खूप प्रकारचे पौष्टिक घटक मिळतात. छान असतं राजमा शरीरात आपल्या, आणि छान अगदी मोठे मोठे भिजवलेले दाणे किती मोठे मोठे दिसत आहेत. कांदा पण घातले वाटतं, त्यामुळे अजून छान लागत असेल हो ना, कांद्यामुळे त्या भेळ्याकडे. लिंबू नव्हतं, कांदा टाकला मी. हो हो ठीक आहे ना, चालेल, छान लागतं एकदम भेळ. कांदा प्रत्येक आपल्या म्हणजे आपल्या भाज्यामध्ये आणि भेळीमध्ये तर कांदा हवाच असतो. मस्त दिसत एकदम. ती संपवायची बरं का बाळा? हो टीचर. नंतर रुची कसली बनवलीस तू? रुची मी मटकी, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ. वाटते मटकीची, मटकी नाही दिसत ती मला, चवळी आहे का? मटकी. तू खाल्लं नाहीस का तू भेळ बनवलेली? खाल्ली. कशी झाली तुझी भेळ? छान झाली. आवडली ना तुला? संपूर्ण ना, संपूर्ण की नाही? हो संपवायचे. छान छान मस्त. कुंजल तुझी दाखव भेळ बनवलेली. अरे वा, काय काय कसली भेळ बनवलीस तू? मला ओळखताच येत नाही. कोणते कडधान्यांची पासून बनवलेली आहे? बरोबर, छान छान. तू खाल्लं नाहीस का तू? खाल्ली. कशी झाली तुझी भेळ? छान झाली. टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी, मस्त मस्त. संपवायची बर का ते? छान छान. मस्त. कुणाची दाखवायची राहिली भेळ? सगळ्यांनी मला दाखवली का भेळ बनवलेली? दीदी संपवायचे, ते संपवलेस का तू? आज सगळ्यांचा नाश्ता खूप छान झाला हो की नाही? आणि तुम्हाला आता कळलं की आपल्या कडधान्या, उकडलेल्या कडधान्यापासून कशी भेळ बनवायची. नंतर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही बनवू शकता हो की नाही? सोपं आहे ना, फक्त धान्य ते कडधान्य उकळून घ्यायचे, आईला सांगायचं उकळायचं, आपण गॅस जवळ नाही जायचंय हो की नाही? आईला सांगायचं तुम्हाला कुठल्या कडधान्यांची भेळ खायची असेल, चण्याची खायची असेल,
म्हणजे हरभऱ्याची खायची असेल, मटकीची खायची असेल, मुगाची खायची असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे थोडस आदल्या दिवशी थोडा 6-7 तास भिजवावे लागतात. नंतर ते सकाळी मात्र शिजवून घ्यावे लागतात. नाही तर ते कच्चे राहतील ना, शिजवल्यामुळे काय होतं ते मऊ होतात, आणि मऊ झाल्यामुळे आणखी छान ते रुचकर स्वादिष्ट छान लागतात. त्याच्यामध्ये लिंबू लिंबू नंतर मीठ टोमॅटो हे सगळे पदार्थ पडले की काय होतात मग आणखी ते छान आपल्याला लागतात. तर तुम्हाला हा एक नवीन पदार्थ तुम्ही एक बनवायला तुम्ही शिकलेले आहात. ओके, तुम्ही कुरमुऱ्याची भेळ खातच असतात, पण आता तुम्ही मध्ये मध्ये काय करायचे, ह्या कडधान्यांची पण भेळ बनवून तुम्ही खायचंय, आणि तुमच्या घरातील आई बाबा कुटुंब घरातील सगळ्यांनी मिळून ही भेळ खायची, आणि त्याचं काय करायचंय, आनंद घ्यायचंय. हो ना, आवडली की नाही तुम्हाला भेळ? आवडली ना सगळ्यांना भेळ? ठीक आहे, आणि कुणाची दाखवायची राहिली का भेळ? मला सगळ्यांनी मला दाखवली भेळ, हो की नाही? ती भेळ आता तुम्ही जी बनवली आहेत ना ती संपवायची बरं का, म्हणजे जेवढं तुम्हाला जास्त जर बनवलेली असेल ती संपली नाही जाणार आहे. काय काय हो दाखव ना. हा कोण बोलते माझ्याशी? ताई माझं दाखवायचं राहिलं. हा निधीश दाखव ना बाळा, निधीश दाखव तू कसली बनवलीस तू? मी मटकी हरभरे मिक्स कडधान्यांची लिंबूचं पाणी मीठ कांदा कोथिंबीर नंतर बस. हो सगळं मिक्स कडधान्यांची तर खूपच छान झाली असेल, एकदम मस्त सगळ्या कडधान्यांची टेस्ट त्याच्यामध्ये उतरली. टीचर हो बोल ना. माझी दाखवायची राहिली भेळ. हा हा तुमची ते हात मला वर नाही दिसले बाळानो. हा दाखव तुझं नाव काय? सिद्धी गुरखे. हा दाखव तुझी भेळ. टीचर मी बोलू? कोणत्या कडधान्याची बनवलीस तू सिद्धी? सिद्धी कुठे गेली आता तू बोल, तू कसली बनवलीस, तुझं नाव सांग आधी. नमस्कार, माझं नाव देवानंद अनिल देसाई. माझ्या शाळेचे नाव सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर. आज मी उकडलेल्या कडधान्यापासून भेळ बनवली आहे. कोणतं कडधान्य ते ओळखलंस का तू? कशाची बनवलीस ते कोणतं कडधान्य? हरभरा. छान सगळे शिजले ना व्यवस्थित, छान दिसते एकदम मला, एकदम मस्त. काय काय घातलंस त्याच्यामध्ये? टोमॅटो बरोबर मसाला. छान छान बरोबर संपूर्ण ना ते आता चढायची तर ती भेळ खूप छान लागते, मस्त लागते कचड्याची भेळ. ते सगळं संपवायचंय. हो आणि कुणाची राहिली दाखवायची भेळ? सगळ्यांनी खायचे बर का, माझी पण मी भेळ संपवते. मी नाही का हिरवे मूग आहेत ना, त्या मुगाची मी भेळ बनवलेली आहे. कळलं? मी एक वाटीवर उकडलेले मूग घेतलेले आहेत, त्याच्यानंतर ते चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मी मीठ घातले, तिखट घातलेलं आहे, आणि 2 ते 3 चमचे मी काय घातलेले टोमॅटोचे छोटे छोटे केलेले काप घातलेले, आणि थोडस लिंबू पिळलेले. त्यामुळे माझी भेळ मला खूप आवडली, आणि मी पण संपवणार आहे, कारण ताटातलं सगळं संपवायचं असतं की नाही. हो कारण मी बरोबर जेवढं मला संपवायचं तेवढंच मी ताटामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे मी ही भेळ मी संपवणार आहे. आणि कुणाची भेळ राहिली दाखवायची? सगळ्यांनी दाखवले ना.
तुझी भेळ दाखव, भेळ बनवली डिश दाखव तुझी. हो बाई दाखवते. बरं आता आलीस का तू? दाखव. संपली भेळ ना? कसली बनवलीस तू भेळ? कोणत्या कडधान्यांपासून बनवलेली आहे? हरभरा. हरभरा. छान छान मस्त. थंडी वाजते का तुला? नाही बाई. सगळं संपवायचंय बर का. मजा आली की नाही सगळ्यांना भेळ बनवताना? मजा आली ना? हो बाई. हा बरोबर. हो टीचर. विधी दाखव, तुम्हाला दाखवलेलं आहे विधी. सिद्धी टीचर. विधी 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 दिसते ना ती? विधी विधी नार्वेकर. सिद्धी तू पण मला मगाशी दाखवलं नाहीस, तू नाव सांगितलीस मला, तुझी भेळ मी पाहिली नाही तू कोणत्या कडधान्यापासून बनवली. काही काहींची भेळ खूप छान बरोबर त्यांनी प्रमाण घेतलेले, त्यामुळे चण्याची भेळ मला खूप छान दिसली. बरोबर कोथिंबीर ते मस्त सजावट केलेली होती. हा मस्त मस्त संपवले ना चणे पण. हा छान दिसते एकदम संपूर्ण. हा दाखव ना बाळा. आणि विधी तू काय बनवली दाखवतेस ना विधी? टीचर. हा दाखव दाखव. हे बघा. दी ना. त्यांनी खूप छान मस्त भेळ बनवली आहे आणि खाल्ली आहे. अशी पौष्टिक भेळ खात जा. ते रस्त्यावर जे फूड मिळतं चायनीज फूड वगैरे ते खाण्यापेक्षा घरामध्ये अशी भेळ बनवत जा. आणि आता तुम्ही शिकलात भेळ कशी बनवायची, त्यामुळे तुम्ही स्वतः बनवा आणि ते खायचा प्रयत्न करा. बाहेरचं खाण्यापेक्षा हेच खा. आणि असं पौष्टिक खाणं जर तुम्ही खाल्लं तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही. आपण करोना करोना म्हणतो ना, करोनाला आपण फाईट करायचं असेल तर असे पौष्टिक पदार्थ खा. खूप छान. सगळ्यांचं अभिनंदन. भेळ मस्त होती आणि मला वाटतं आपल्या मुख्याध्यापिका मॅडम सुद्धा आहेत, त्यांचा आत्ताच मेसेज आलेला आहे. जर त्या बोलू इच्छित असतील तर आपण बघूयात. परंतु मला वाटतं हा आहेत मॅडम. एक मिनिट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. छान झालेले सर, मस्त. तुमची भेळ खूप सुंदर होती आणि येस खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी भेळ बनवण्याचा पण आनंद घेतला. बघूनही आनंद झाला आम्हाला. आणि तुम्ही पाठ पण अतिशय सुंदर घेतला. पीपीटी पण सुंदर होती. सादरीकरण उत्तम होत. छान झालं पाठ. अतिशय सुंदर. थोडा वेळ गेला पण मस्त पाठ छान झाला. सकाळी चित्रकला यादव सरांनी नितीन सरांनी खूप छान पाठ घेतला. म्हणजे आज त्यांचा मला वाटतं सेकंड डेज पाठ होता हा. पण सुधारणा होती आणि छान सादर चांगला केला. विद्यार्थ्यांनी छान मस्त कंदील बनवले. म्हणजे रंगीत चित्रकला मधून त्यांनी हे केलं कंदिलाचं. पण छान म्हणजे विद्यार्थी सहभाग त्यांचाही उत्तम होता. सकाळी मला वाटतं काहीतरी 101 विद्यार्थी कविता मॅडम आज उपस्थित होते. तुम्ही मला वाटतं टाकलं याच्यावर ग्रुपवर 102 होते. येस म्हणजे आज बऱ्यापैकी फरक पडलाय. त्यात आज कृती मॅडमने पण मला वाटतं भेट देऊन गेल्या. पण माझंही लक्ष नव्हतं पाठामध्ये रमलेली होती. त्यांचं नंतर हे बघितलं हर्षदा मॅडमच्या पाठाच्या वेळेला प्रीती मॅडम येऊन गेल्या आणि त्यांनी रिप्लाय पण दिलाय. त्याचा उत्तम पाठ आहे म्हणून सादरीकरण उत्तम लिहिलेलं आहे.
त्यामुळे हर्षदा मॅडम तुमचं पण कौतुक, सरांचं पण कौतुक. येस, पाठ खूप छान झाले. कौतुकास पात्र असल्यामुळे आम्हाला कौतुक करावंच लागतं मॅडम. नवीन छान भेटायचं आणि कविता मॅडम आमच्या नेहमी सहकार्य पाठीशी असतात. टेक्निकल दृष्ट्या मी जरा मागे बसते पण त्या नेहमी मला साथ देतात. नाही हरकत नाही, बघा चुका सगळ्यांकडून होतात. आपण शिक्षक जरी असलं तरी आपण शिकत शिकत चुकत चुकतच शिकत असतो, त्यामुळे होतात चुका. पण काही नाही, छान अगदी मस्त झालं लेसन. याच्या पुढेही छान होणार याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. हो मॅडम, धन्यवाद. कविता मॅडम थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.